विद्यार्थ्यांनो, सगळ्यांचं स्वागत आहे ज्ञानवर्धन न्यूजकेटर या आपल्या मराठमोळ्या हक्काच्या यूट्यूब चॅनलमध्ये। तर लक्षात घ्या, पशुसंवर्धन विभाग भरती विद्यार्थी मित्रांनो आले आहे, त्यामध्ये जे तांत्रिक पद आहे पशुधन पर्यवेक्षक, यासाठी विद्यार्थी मित्रांनो आठवड्यामध्ये आपण तांत्रिक प्रश्न बघणार आहोत। लक्षात घ्या, परीक्षेमध्ये तुम्हाला 80 गुणांसाठी तांत्रिक प्रश्न विचारणार आहात, त्यामुळे आजचा व्हिडिओ काळजीपूर्वक बघा, नोट्स मेकिंग करा, येणाऱ्या परीक्षेत नक्कीच तुम्हाला याची हेल्प होईल। हा विद्यार्थी मित्रांनो टेस्ट क्रमांक 2 आहेत, टेस्ट क्रमांक 1 ऑलरेडी आपल्या चॅनलवर अपलोड केले आहेत, तुम्ही बघू शकतात। किंवा जी पशुसंवर्धन विभाग भरती ही जी प्लेलिस्ट आहेत ना, त्यामध्ये जाऊन आपण सर्व व्हिडिओ वॉच करू शकतात। व्हिडिओला सुरुवात करूयात। व्हिडिओतील सर्वात पहिला प्रश्न आहे, भारतीय पशु विज्ञान संशोधन संस्था कोठे आहे? ऑप्शन आहेत पुणे, हैदराबाद, हिसार, किजतनगर। तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक क, भारतीय पशुविज्ञान संशोधन संस्था ही हिसार या ठिकाणी आहे। त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन क्रमांक 2, पशुसंवर्धन विभागाचे आयुक्तालय कोठे आहे? मुंबई, नागपूर, पुणे की छत्रपती संभाजीनगर। तर पशुसंवर्धन विभाग जे आहेत ना, त्याचं आयुक्तालय ऑप्शन क्रमांक क, पुणे या ठिकाणी आहे। नेक्स्ट क्वेश्चन क्रमांक 3, महाराष्ट्रातील आधुनिक वराह पालन केंद्र कोठे आहे? बोरिवली, वारणानगर, पाल की महाड। ज्या विद्यार्थी मित्रांना प्रश्नाचं उत्तर येत असेल ना, प्रश्न विचारल्यानंतर पॉज घ्या आणि त्या प्रश्नाचं उत्तर लगेचच कमेंट करा, जेणेकरून मला कळेल की किती विद्यार्थी मित्रांचा तांत्रिक याच्यासाठी अभ्यास चांगला झाला आहे। आणि लक्षात घ्या, तांत्रिक पदासाठी जर तुम्हाला टेस्ट सिरीज पाहिजे असेल तर आपल्याकडे उपलब्ध आहे, मी तुम्हाला पुढे डिटेल सांगणारच आहे। जर तुम्हाला पाहिजे असेल तर तुम्ही मला 93565 60 37 यावर मला मेसेज करायचा आहे। तर महाराष्ट्रातील आधुनिक वराह पालन केंद्र हे बोरिवली या ठिकाणी आहे। बोरिवली आला आहे लक्षात ठेवा, बोरिवलीला राजीव गांधी उद्यान देखील आहे, यावर देखील प्रश्न विचारू शकतात। त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन क्रमांक 4, राष्ट्रीय डेअरी संशोधन संस्था भारतात कोठे स्थापित आहे? पुणे, नवी दिल्ली, कर्नाल की बंगळुरू। तर लक्षात घ्या, कर्नाल या ठिकाणी राष्ट्रीय डेअरी संशोधन संस्था स्थापित आहे। नेक्स्ट क्वेश्चन क्रमांक 5, दुधाचा महापूर ही जी योजना आहे भारतात प्रथम कधी सुरू झाली? तर 1971 हे योग्य उत्तर आहे। नेक्स्ट क्वेश्चन क्रमांक 6, भारतातील सर्वात पहिले राष्ट्रीय उद्यान कोणते? जिम कॉर्बेट, संजय गांधी जे बोरिवली या ठिकाणी आहे, गीर की कान्हा। तर भारतातील सर्वात पहिलं राष्ट्रीय उद्यान जे आहे ते जिम कॉर्बेट या ठिकाणी आहे, आणि हे राष्ट्रीय उद्यान कोणत्या ठिकाणी आहे खाली कमेंट करा। नेक्स्ट क्वेश्चन क्रमांक 7, राज्यस्तरीय पशुरोग संशोधन संस्था कोठे आहे? मुंबई, पुणे, नागपूर की औरंगाबाद। तर राज्यस्तरीय पशुरोग संशोधन संस्था ही पुणे या ठिकाणी आहे। नेक्स्ट क्वेश्चन क्रमांक 8, इंडियन व्हेटरनरी रिसर्च इन्स्टिट्यूट कोठे आहे? पतंगनगर, वल्लभनगर, इजतनगर की गांधीनगर। तर योग्य उत्तर आहे पतंगनगर। नेक्स्ट क्वेश्चन क्रमांक 9, जागतिक मासेमारी दिन कधी साजरा केला जातो? तर योग्य उत्तर आहे 21 नोव्हेंबरला साजरा केला जातो। नेक्स्ट क्वेश्चन क्रमांक 10, महाराष्ट्रातील मत्स्यालय केंद्र कोठे आहे? तर तार पूर्वाला योग्य उत्तर आहे, या ठिकाणी महाराष्ट्रातील मत्स्यालय केंद्र आहे। तसेच विद्यार्थी मित्रांनो लक्षात घ्या, आपल्याकडे पशुसंवर्धन विभाग जो तुमचा सिलेबस आहे, म्हणजे लिपिक वर्गीय पदे किंवा तांत्रिक पदे यांसाठी विद्यार्थी मित्रांनो जो कॉमन सिलेबस आहे, मराठी, इंग्रजी, सामान्य ज्ञान आणि बुद्धिमत्ता यावर टेस्ट सिरीज आहे। लक्षात घ्या, दोन्ही आहे आपल्याकडे, 50 सराव प्रश्नपत्रिका आहेत, 52 ऑनलाईन टेस्ट आहेत, प्रिव्हियस इयर पेपर आहेत, त्यानंतर चालू घडामोडीचे प्रश्न आहेत, 5 फुल लेंथ टेस्ट आहेत। सर्व तुम्हाला PDF फाईलमध्ये भेटेल। परचेस करण्यासाठी 93565 60 37 यावर मेसेज करायचा आहे। त्याच पद्धतीने पशुसंवर्धन विभाग म्हणजे पशुधन पर्यवेक्षकासाठी विद्यार्थी मित्रांनो टेस्ट सिरीज आहे, ज्यामध्ये पशुधन पर्यवेक्षक तांत्रिक नोट्स आणि पशुधन पर्यवेक्षक तांत्रिक टेस्ट या तुम्हाला ॲडिशनल भेटणार आहेत। याची किंमत किती आहे? 449 रुपये, आणि पाठीमागची किंमत किती होती? 399 रुपये। तुम्ही डिसाईड करा तुम्हाला काय पाहिजे, आणि जर तुम्हाला फक्त या जर नोट्स पाहिजे असेल टेक्निकल तर तुम्ही घेऊ शकतात, 99 रुपयामध्ये तुम्हाला ह्या नोट्स आणि टेस्ट सिरीज विद्यार्थी मित्रांनो उपलब्ध करून दिली जाईल। त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन क्रमांक 11, केंद्रीय लोकर विकास मंडळ कोठे आहे? कर्नाल, सुरत, बिकानेर की जोधपूर। तर लक्षात घ्या, हे लोकर विकास मंडळ जे आहेत ना ते जोधपूर या ठिकाणी आहे। नेक्स्ट क्वेश्चन क्रमांक 12, राष्ट्रीय सागरी विज्ञान संस्था कोठे आहे? तर पणजी या ठिकाणी आहे, आणि पणजी ही विद्यार्थी मित्रांनो गोवाची कॅपिटल आहे, लक्षात ठेवा। त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन क्रमांक 13, दुधातील स्निग्धांश मोजण्याची पद्धत कोणी शोधली? तर निकोलस गेरवर योग्य उत्तर आहे। नेक्स्ट, जनावरांना लाळ आणि खुरकत हे आजार कशामुळे होतात? विषाणू हे योग्य उत्तर आहे। नेक्स्ट,
दरडोई दूध उत्पन्नामध्ये जगात प्रथम क्रमांकावर कोण आहे? ॲन्सर आहे इस्रायल. नेक्स्ट क्वेश्चन क्रमांक 16. त्यापूर्वी जर तुम्हाला आजच्या व्हिडिओची जर PDF पाहिजे असेल ना तर तुम्ही मला 93 56 65 37 यावर मेसेज करा, तुम्हाला PDF फाईल उपलब्ध करून दिली जाईल. महाराष्ट्रातील कोणत्या विभागाचा दूध उत्पादनात प्रथम क्रमांक लागतो? तर पुणे हे योग्य उत्तर आहे. नेक्स्ट, दुधातील साखरेला काय म्हणतात? तर लॅक्टोज हे योग्य उत्तर आहे. नेक्स्ट, न्यूबियन ही विद्यार्थी मित्रांनो कशाची जात आहे? तर ही विद्यार्थ्यांनो शेळीची जात आहे. त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन क्रमांक 19. गोड्या पाण्यातील मासेमारी कायदा कधी अस्तित्वात आला? तर 1961 योग्य उत्तर आहे. नेक्स्ट, दरडोई दूध उत्पादनामध्ये भारतातील प्रथम क्रमांकावर कोणते राज्य आहे? पंजाब योग्य उत्तर आहे. तर विद्यार्थी मित्रांनो आज व्हिडिओमध्ये आपण 20 प्रश्न बघितले आहेत. आजचा व्हिडिओ जर आवडला असेल तर नक्की लाईक करा, जास्तीत जास्त शेअर करा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. विद्यार्थी मित्रांनो खूप विद्यार्थी व्हिडिओ वॉच करतात परंतु चॅनलला सबस्क्राईब करत नाही, तर कृपया सबस्क्राईब करा आणि आम्हाला सपोर्ट करा. तसेच व्हिडिओला देखील लाईक करायचं आहे जेणेकरून आम्हालाही मोटिवेशन भेटतं की नवीन नवीन कंटेंट आपणापर्यंत प्रोव्हाइड केलं पाहिजे. आणि विद्यार्थी मित्रांनो लवकरच एक्झाम होणार आहे, त्यामुळे एक्झामच्या दृष्टीने प्लॅनिंग करा. तुम्हाला अभ्यासात कसं पुढे जायचं आहे, अभ्यासासाठी मटेरियल तुम्ही नक्कीच घेतलं असेल तुमच्या जवळच्या बुकस्टोअरमधून, परंतु जर तुम्हाला क्वालिटी अशी जर टेस्टेस पाहिजे असेल तर नक्की विद्यार्थी मित्रांनो आमच्याशी कॉन्टॅक्ट करा. एक एक प्रश्न विद्यार्थी मित्रांनो रिसर्च करून चांगल्या पद्धतीने निवडलेला असतो जेणेकरून तुम्हाला एक्झाममध्ये मदत झाली पाहिजे. यादीचे जेवढेही तुम्ही पाठीमागचे एक्झाम घेतलं तर आपले जेही विद्यार्थी होते त्यांना त्याचा नक्कीच फायदा झाला आहे, आपण देखील आपल्या अपकमिंग एक्झामसाठी नक्कीच फायदा करून घेऊ शकता. तर तुम्ही त्यासाठी 93 56 65 37 यावर व्हॉट्सअप करायचं आहे. तसेच जे आपलं टेलिग्राम चॅनल आहे ज्ञानवंदन न्यूजकेटर त्याला देखील जॉईन करून घ्या जेणेकरून नवीन व्हिडिओच्या नोटिफिकेशन तसेच एक्झामबद्दल माहिती तुम्हाला त्या ठिकाणी भेटत जाईल. तर आजच्या व्हिडिओमध्ये या ठिकाणी थांबत आहोत. थँक्यू.